परंतु या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आणि त्यासोबतच त्यावर पक्की पकड ठेवून कामगारांपर्यंत कसं पोहोचता येईल यावर संपूर्णता नियोजन नामदार संजयजी कुटे यांनी केलं. अमरावती विभाग नेहमीच पाठीमागे राहत होता डॉक्टर साहेब, आणि या अमरावती विभागामध्ये कार्यालय सगळ्यात शेवटी यायचं. परंतु आता परिस्थिती बदलली आहे, कारण विदर्भाचे सुपुत्र मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं अमरावती विभागाला सुद्धा आता महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळं आजचा हे पायाभरणी समारंभ, ही होणारी इमारत, इथे झालेली नियुक्ती ही निश्चितपणे सर्व कामगारांना सुखद धक्का देणारी राहणार आहे. माझी एकच विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना की सर्वात शेवटच्या माणसाचं, जो माणूस या देशामध्ये संपत्तीचं निर्माण करतो, ॲसेटचं निर्माण करतो, बिल्डिंग बांधतो, रस्ते बांधतो, त्या माणसाच्या साठी कल्याण करणारं आपलं खातं आहे, पैसा भरपूर आहे. थोडी मेहनत आपल्याला अधिकारी वर्गांना जास्त करावी लागेल आणि कामगार मंत्री अतिशय उत्साही आहे आणि त्यामुळं हे करणं अतिशय आवश्यक आहे. परंतु जेव्हा कामगार विभागाचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा कामगार विभागाचा आढावा घेत असताना माझ्या सगळ्यात पहिले कोणतं निदर्शन आहे खटकली सुद्धा की विदर्भाचं एकच कार्यालय आहे, महसूल विभाग दोन आहे पण कामगार विभागाचं कार्यालय एकच आहे. आणि बाकी सगळ्या महसूल विभागामध्ये सोलाच्या महसूल विभागामध्ये कामगार विभागाचे कार्यालय आहेत, उपायुक्त कार्यालय, विभागीय कार्यालय, परंतु अमरावती विभागीय कार्यालयच नव्हतं आणि ते नागपूरच्या आतमध्ये अमरावती महसूल विभागात कामकाज चालायचं आणि ते खटकणारी बाब होती. आणि आपण पश्चिम विदर्भातले असल्यामुळे आपल्या विभागात कार्यालय असावं आणि त्यानंतर सर्व प्रोसिजर पूर्ण करून त्याचा जी आर काढून आपलं अमरावती विभागाचं विभागीय कार्यालय, उपायुक्त कार्यालय आपण इथे निर्माण केलेलं आहे आणि आजपासून ते कार्यरत सुद्धा झालेलं आहे. सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे की या सगळ्या योजना आहेत पण तो अमरावती विभागात कार्यालयच नव्हतं, अमरावती विभागाचं स्वतःचं कार्यालय, ते निर्मिती आज झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या योजना या 5 जिल्ह्यामध्ये गतिमानतेने राबवल्या जातील एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे.